स्वर सम्राज्ञी कीर्ती शिलेदार, संगीत रंगभूमीच्या व्रतस्थ उपासक ही आपली खरी ओळख। आज मराठी संगीत रंगभूमीची ज्योत तेजानं तेवत राहिली आहे, त्यामध्ये आपल्या स्वराभिनयाचा वाटा फार मोठा आहे। नटसम्राट बालगंधर्वांपासून प्रेरित होऊन संगीत रंगभूमी हाच आपला श्वास मानणारे दिग्गज कलाकार जयराम आणि जयमाला शिलेदार यांच्या आपण कन्या। आई वडिलांची रंगसाधना पाहत आपलं बालपण तालासुरांशी खेळत राहिलं। इतरांच्या नकला करण्यात रमलेल्या आपल्याला वडिलांनी प्रत्यक्ष रंगभूमीवर अण्णासाहेब किर्लोस्करांच्या नाटकात अभिनय करण्याचे आव्हान दिले। वयाच्या 10व्या वर्षी स्वीकारलेलं ते आव्हान आपण समर्थपणे पेललं आहे। 28 नोव्हेंबर 1963 तीन शिलेदारांचे सौभद्र ही आपल्या कला साधनेची सुरुवात। जयमालाबाईंचे सदाफुलीसारखे प्रसन्न संस्कार आणि जयराम पंतांकडून औचित्य विवेकाचे भान या दोन देवदुर्लभ देणग्या आपल्याला वारसा हक्कानेच मिळाल्या। त्यामुळे गायन आणि अभिनय कौशल्यात आपण स्वतःची स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली। वयाच्या 14व्या वर्षी शारदा, 18व्या वर्षी स्वयंवर नाटकातली रुक्मिणी करून आपण अनुरूप वयातल्या नायिका सादर केल्यात। शाकुंतल, सौभद्र, रामराज्य वियोग, शारदा, संशयकल्लोळ, मृच्छकटिक, मानापमान, विद्याहरण, द्रौपदी, एकच प्याला, कानोपात्रा, ययाती आणि देवयानी कितीतरी। अशा पारंपरिक संगीत नाटकांबरोबरच आधुनिक काळातील अभोगी, श्रीरंग प्रेमरंग, मंदोदरी, चंद्रमाधवी याही नव्या नाटकांचा आवर्जून उल्लेख करायला हवा। याहीपेक्षा स्वतःची वेगळी गान अभिनय मुद्रा आपण प्रस्थापित केलीत ती स्वरसम्राज्ञी नाटकातील मैनाराणीच्या भूमिकेने। पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर आपल्याला गुरु म्हणून लाभले। अभ्यंकर बुवांच्या संगीताने नटलेल्या संत मीराबाईच्या भजनांना रंगमंचीय आविष्कार देऊन आपण सखी मीरा हा एकपात्री अभिनव कार्यक्रम केलात। 32 नाटकातून अनेकविध अशा 48 भूमिका साकारल्यात। त्यांची प्रयोगसंख्या 4000 अधिक आहे। 5 तपे, मराठी रंगभूमी पुणे या आपल्या केवळ संगीत नाटकाला वाहून घेतलेल्या संस्थेचा संसार आपण सांभाळलात। युवा कलाकारांना वाव देण्यासाठी आपण गंधर्व भूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्टची स्थापना केली। नाट्य संगीत स्पर्धा, संगीत नाट्य प्रवेश स्पर्धा, संगीत नाट्य प्रशिक्षण शिबिरे यांचं यशस्वी आयोजन केलं। युवा कलाकारांच्या संचात नाट्य प्रयोगाची निर्मिती केली। इंटरनेटच्या माध्यमातून नवीन पिढीसाठी आपण दर रविवारी संगीत नाटकातील उत्तम पदरचना यूट्यूबवर अपलोड करीत असता। कीर्तीताई, आपण पुणे विद्यापीठाच्या साहित्य शाखेच्या पदवीधर आहात, आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त गायिका आहात। आपल्या शास्त्रीय आणि सुगम संगीताच्या स्वतंत्र मैफिली देश विदेशात गाजलेल्या असून त्या कार्यक्रमांची संख्या 2000 घरात आहे। संगीत रंगभूमीविषयक सप्रयोग व्याख्याने आपण देत असता। भारतीय कंठसंगीतात सूरताला इतकेच शब्दाचे व काव्यार्थाचे महत्व या विषयावर हिंदी आणि मराठी भाषेतून आपला शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे। नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या विद्यार्थ्यांना संगीत शारदा नाटकातील भाग पदांसहित हिंदी भाषेतून शिकवून आपण त्यांच्याकडून यशस्वी सादरीकरण करवून घेतलं। महाराष्ट्राच्या प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीमध्ये जनरल काउन्सिलच्या सदस्या म्हणून आपण 5 वर्ष काम पाहिलं। देवकार्य समजून आपण संगीत रंगभूमीची सेवा केली। चिरतरुण संगीत नाटकाची परंपरा सांभाळताना नव्याचा ध्यास आपण कधी सोडला नाही। आपल्या आवाजातील अमर स्वररचनांनी रसिकांच्या आयुष्यात उदंड आनंदाचे अनेक क्षण आपण फुलवले। संगीत रंगभूमीवर सातत्यानं नायिका म्हणून सर्वाधिक म्हणजे 50 वर्ष काळ गाजवण्याचा विक्रम आपल्या नावावर आहे। संगीत रंगभूमी ही आपल्या मर्मबंधातली ठेव आहे। अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सर्व नाट्यकृती रंगभूमीवर सादर केल्यामुळे आपण सर्वार्थाने संगीत रंगभूमीच्या शिलेदार ठरल्या आहात। आपल्या कर्तृत्वाला हा आमचा मानाचा मुजरा।
नारद जो भ्रमण्य।